Marwadi Patilandi, you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn the new chapter, that is gerund. Already we have seen about the non-finite verbs, that is infinitive, participle, and let us see the last part of non-finite verb, that is gerund. Let us see now what is a gerund. Ata gerund manje kay? Tar gerund manje kriya padache ing yukt roop aste, parantu tyacha vapar matra nama sarkha kela jato. It is used as a noun. Already we have seen in the participle, when v1 plus ing is used as an adjective, it is called participle, means present participle. But the same form, that is v1 plus ing, is used as a noun, and when it is used like this, we call that is a gerund. Agodar apan pahilela ahe, v1 plus ing cha vapar visheshana pramane hoto, tevha tyala participle mhantat. Ata ya thikani pahaycha ahe, v1 plus ing cha vapar noun sarka hoto, nama sarka hoto, mhanun yala verbal noun mhantat kiwa gerund mhantat. Paha definition. When a verb acts like a noun, जेव्हा एखादं verb क्रियापद क्रिया करते कोणासारखं noun सारखं वागायला सुरुवात करते, it is a gerund. तेव्हा त्याला gerund म्हणतात. किंवा दुसरी डेफिनेशन पहा, a gerund is a verb noun. A verb noun or a verbal noun. Gerund काय असते? Verb noun असते. Means it is derived from the verb. Verb पासून तयार केलेला आहे, म्हणून याला धातू साधित असे म्हणतात. धातू पासून साध्य झालेला आहे, धातूपासून तयार झालेला आहे. धातू म्हणजे क्रियापद, क्रियापदापासून मिळवलेलं हे नाउनचं रूप आहे, म्हणून याला धातू साधित म्हणतात. इट इज अ नाउन फॉर्मड बाय ॲडिंग ing टू द वर्ब. क्रियापदाला ing लावून याला नाउन केल्या जाते, म्हणजे क्रियापदाचे ing युक्त रूप तयार केले जाते, त्यालाच नाउन म्हणतात. मराठी डेफिनेशन पहा, क्रियापदाच्या ing युक्त रूपाचा नाम म्हणून उपयोग केल्यास त्यास gerund किंवा verbal noun असे म्हणतात. आता याच्यामधील आपण अगोदर उपयोग पाहूया. आता पहिला उपयोग, gerundचा उपयोग जर नाउन म्हणून होत असेल तर, जसं मागे इन्फिनिटिव्ह ह्या प्रकारात आपण पाहिला, इन्फिनिटिव्ह हे 2 प्लस क्रियापदाचे पहिले रूप, म्हणजेच 2 प्लस v1 असं पाहिलं आणि त्याला म्हणलं infinitive इन्फिनिटिव्ह म्हणलं. जेव्हा 2 प्लस v1 आपण वापरतो तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह हे नामाचंच काम करते, इट हॅज अ फोर्स ऑफ नाउन, आणि नामाची फोर्स असते, म्हणून इन्फिनिटिव्हला आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब अशा पद्धतीने त्याचे वापर पाहिला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा जेरंड म्हणजे काय आहे, v1 प्लस ing आहे, आणि याला आपण v1 प्लस ingला नाउन सारखं वापरतो, म्हणजेच हे gerund जेरंड आहे, आणि जेरंड म्हणजेच नाउनचं कार्य करते. वी आर गोइंग टू लर्न दॅट. अँड द फर्स्ट यूज ऑफ जेरंड इज यूज्ड ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. क्रियापदाचा कर्ता म्हणून जेरंडचा उपयोग होतो. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये रीडिंग is a good hobby. Now reading is v1 plus ing. This is v1 plus ing, and after this we have taken is. This is verb, this is main verb. जर main verb लगेच येत असेल तर main verb च्या अगोदरचा भाग काय असतो, subject असतो. आणि subject म्हणजे इथं काय आहे, noun आहे का? नाही, क्रियापदाचा ing युक्त रूप आहे. आणि जेव्हा क्रियापदाचे ing युक्त रूप नाम म्हणून कार्य करते, ते नाउन म्हणून काम करते, आणि नाउन हे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचं कार्य करते, क्रियापदाच्या अगोदर असल्यास त्याला सब्जेक्ट म्हणावे, म्हणून हे gerund जे आहे याचा वापर आपण नाउन म्हणून केलेला आहे. v1 प्लस ing मीन्स रीडिंग इज gerund इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट काय आहे, रीडिंग आहे. दुसरं वाक्य पहा, स्मोकिंग is a bad habit. Now is this is verb once again, and smoking this is gerund. Smoking is gerund, ani yala verbal noun mhanun vaparlela ahe. This is gerund. V1 plus ing namach karya karte,
subject of the verb is and gardening is an art. Here gardening, दिलेल्या वाक्यामध्ये gardening, बागकाम करणे ही एक कला आहे, is an art. Here gardening is used as subject of the verb is and so this is gerund. Again, swimming improves our health. Swimming is gerund and after that improves, this is V1, this is a main verb. हे मुख्य क्रियापद आहे आणि मुख्य क्रियापदाच्या अगोदर सब्जेक्ट असतो, स्विमिंग हा वाक्यातील कर्ता आहे, म्हणून स्विमिंग इम्प्रूव्ज आवर हेल्थ, स्विमिंग इज अ gerund. अगेन डिगिंग इज अ हार्ड वर्क, खोदकाम करणे हे कठीण काम आहे, अनेक काम आहेत कठीण, त्याच्यापैकी हे एक आहे, म्हणून डिगिंग जे आहे दिलेल्या वाक्यातील जेरंड आहे. त्याच पद्धतीने पुढे पहा, ड्रायव्हिंग मेक्स हर टायर्ड, ड्रायव्हिंग दिस इज सब्जेक्ट, मेक्स दिस इज द वर्ब, मेक्स हर टायर्ड, आणि गाडी चालवणे याच्यामुळे ते थकते, त्याच्यामुळे थकवा येतो. डाईंग इज बेटर दॅन बेगिंग अँड हिअर टू थिंग्स आर कम्पेअर्ड विथ इच अदर, डाईंग अँड बेगिंग, भीक मागणे आणि मरणे, या ठिकाणी मरणे हे भीक मागण्यापेक्षा अधिक चांगलं, अशा पद्धतीने हा वादाचा विषय आहे. जरी मृत्यू आला तरी भीक मागायचं नाही, हा म्हणजे नियम योग्य आहे का अयोग्य, यू हॅव टू डिसाइड युअर सेल्फ. ओके, डाईंग इज जेरंड इन द गिवन सेंटेन्स, इट इज यूज्ड ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज. इन धिस वे वी हॅव सीन हाऊ द जेरंड इज यूज्ड ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स. टेक अ स्क्रीनशॉट अँड लेट अस सी द नेक्स्ट रूल. Let us see the second use of gerund. The second use is that gerund is used as object of the verb. Subject comes before the verb and object comes in the predicative part, that is after the verb. Let us see now. He hates smoking. What does he hate? स्मोकिंग. आता एक क्रिया दुसऱ्यावर जर क्रियाकर्त्याकडून पास होत असेल कर्मापर्यंत तर ते ऑब्जेक्ट असते, ही हेट स्मोकिंग. आता दिलेल्या वाक्यामध्ये हेट्स हे मेन वर्ब आहे, स्मोकिंग हे ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट आहे की नाही पाहण्यासाठी याला पॅसिव वाईज करून पहा. स्मोकिंग इज हेटेड बाय हिम, हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं स्मोकिंग, त्याच्यानंतर इज प्रेझेंट मध्ये आहे म्हणून तिसरं रूप हेटेड बाय हिम याला पॅसिव करता येते. म्हणजेच पहिली गोष्ट, हेट्स हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल तरच पुढे ऑब्जेक्ट येते, इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल तर पुढे ऑब्जेक्ट येत नाही. म्हणून पुढील वाक्यामध्ये पहा, हे स्मोकिंग जेरंड आहे आणि हेट्स ह्या क्रियापदाचे ऑब्जेक्ट म्हणून काम करते, म्हणून याला असं म्हणता येईल आपल्याला, हिअर स्मोकिंग is an object of the verb, which verb? Transitive verb. Object of the transitive verb hates. तर दिलेल्या वाक्यामध्ये हेट्स ह्या क्रियापदाचे स्मोकिंग हे ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट आहे म्हणजेच जेरंड आहे. V1 प्लस ING इज वर्किंग ॲज अ जेरंड. सेकंड, विल यू स्टॉप रायटिंग दिस इज जेरंड, यालाही पॅसिव करता येते. Will writing be stopped by you? असं पॅसिव करता येते याला. This is object. Writing is object and this is gerund and it is used as object of the verb stop. Transitive verb stop. I dislike teasing. What ने प्रश्न विचारायचं मुख्य क्रियापदाला आणि ऑब्जेक्ट येते. What do I dislike? मला काय आवडत नाही? टीजिंग. त्याला पुन्हा पॅसिव करून पहा, टीजिंग इज डिसलाइक्ड बाय मी, टीजिंग इज डिसलाइक्ड बाय मी, अशा पद्धतीने. म्हणजेच हे ऑब्जेक्ट आहे कोणत्या क्रियापदाचं? डिसलाइक या क्रियापदाचं. पुढे, यू मस्ट स्टॉप लॉफिंग, लॉफिंग मस्ट बी स्टॉप्ड बाय यू, लॉफिंग इज ऑब्जेक्ट ऑफ मेन वर्ब स्टॉप, स्टॉप इज ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड ऑब्जेक्ट laughing.
If V1 plus ing is working as a noun and as an object, we say that is gerund. Here, laughing is object and it is object of the main verb or transitive verb stop. He enjoys singing in the evening. Now, he enjoys singing. Singing is object and in the evening, this is complementary meaning part. Ek phrase takla mhanun passive jari kela singing is enjoyed by him in the evening to remaining part nantar takaycha asto object ahe singing. This is object of main verb transitive verb enjoys. Again, I like reading more than writing. Reading and writing, these two gerunds are compared with each other. Reading ani writing ase don gerund ya ठिकाणी कंपेयर केलेले आहेत आणि आय लाईक रीडिंग, रीडिंग इज लाईक्ड बाय मी असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे पॅसिव्ह केलं तर हे ऑब्जेक्ट आहे परंतु दोघांची तुलना केली कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य लिहिलं. असो वर सर्व वाक्य पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते जेरंडला आपण ऑब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये वापरू शकतो. जसं सब्जेक्ट म्हणून वापरलं तसं ऑब्जेक्ट म्हणूनही वापरता येते. आणखी पुढे उपयोग आहे, टेक अ स्क्रीनशॉट, लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट use also. Let us see the next use of gerund. Already we have seen gerund is used as object of the verb, but let us see now gerund is used as object of the preposition. If it comes after the preposition, it is called object of the preposition. Jasa verb la object aste tasa preposition cha nantar yet asel tar object of the preposition mhantat. Manun she is fond of dancing. Dancing is object of the preposition of. So we can say here dancing d-a-n-c-i-n-g is the object of preposition of. ऑफ या प्रेपोझिशनचे डान्सिंग हे ऑब्जेक्ट आहे ऑफ नंतर आलेले आहे. म्हणून शी इज फॉन्ड ऑफ डान्सिंग, तिला डान्स करण्याची आवड आहे. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे हा फ्रेज आहे. यू आर टायर्ड ऑफ, टायर्ड ऑफ, ऑफ दिस इज अ प्रेपोझिशन. Waiting. You are tired of waiting. Now, waiting is used as object of the preposition. Which preposition? Of. This is the preposition and waiting is object of the preposition of. And so, we can say gerund is used as object of the preposition. Next sentence, Pranav has given up smoking. Now, give up means सोडून देणे, एखादी गोष्ट करायची सोडून देणे. प्रणव हॅज गिवन अप स्मोकिंग. स्मोकिंग दिस इज अ gerund अँड इट इज ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोझिशन अप. अँड अगेन आय हॅव नो इंटरेस्ट इन कंप्लेनिंग. कंप्लेनिंग इज अ gerund अँड इट इज ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोझिशन in. Let us say the last sentence of this type, she was fined for insulting maybe somebody. Konacha tari insult kelyamule and for is preposition and insulting this is gerund object of preposition for. In this way we have seen the third use of gerund, that is gerund is used as object of the preposition. And let us say the last use of gerund, that gerund is used as complement of the verb. Let us see after that, after this take a screenshot. Let us say the last use of gerund. Gerund is used as complement of the verb. आता याचा शेवटचा उपयोग असा आहे की जेरंडला आपण वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजे याचं पूरक म्हणून वापरतो. आता कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्टमध्ये काय फरक असतो हे आपण मागेच पाहिलेलं आहे. जर व्हर्ब हे ट्रान्झिटिव्ह असेल म्हणजे सकर्मक असेल तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येते आणि व्हर्ब जर इंट्रान्झिटिव्ह असेल तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येत नाही. इंट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर जर पुढे काही भाग येत असेल तर त्याला आपण म्हणतो
कॉम्प्लिमेंट. मग आता कॉम्प्लिमेंट हे नाउनच असावं असं काही नाही. कधी नाउनही असेल, कधी ऍडजेक्टिव्ह असेल, कधी ऍडव्हर्ब असेल, एखादा फ्रेज असेल, एखादा क्लॉज असेल. अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट म्हणून जे व्हर्ब फर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन या कॅटेगरीमध्ये मोडते. कारण कसं आहे, ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे जसे तीन प्रकार आहेत, त्याच्यापैकी दोन आपण पाहिले, मोनो ट्रान्झिटिव्ह आणि डाय ट्रान्झिटिव्ह. एक कर्म घेणारे क्रियापदे, दोन कर्म घेणारी क्रियापदे आणि अनेक कर्म घेणारी क्रियापदे असे तीन प्रकार आहेत. आणि इंट्रान्झिटिव्हमध्ये पण दोन प्रकार आपण पाहिले, त्याच्यामध्ये व्हर्ब्स ऑफ कम्प्लीट प्रेडिकेशन आणि व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. म्हणजे ज्याचा प्रेडिकेटिव्ह पार्ट ऑटोमॅटिक पूर्ण होतो, व्हर्ब नंतर काहीच घ्यायची गरज पडत नाही, त्याला व्हर्ब्स ऑफ कम्प्लीट प्रेडिकेशन म्हणतात. परंतु व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह असून सुद्धा व्हर्बच्या नंतर काहीतरी शब्द घ्यावा लागतो, जसं की एखादा नाउन असेल, व्हर्ब असेल, म्हणजे ऍडव्हर्ब असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल, तेव्हा त्याला व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणतात. आणि अशा व्हर्बच्या नंतर, व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशनच्या नंतर कॉम्प्लिमेंट वापरल्या जाते. थोडक्यात ॲम, इज, आर, वॉज, वेअर अशा क्रियापदानंतर, सीम्स, ॲपियर्स, लुक्स अशा क्रियापदाच्या नंतर आपण जनरली कॉम्प्लिमेंट वापरतो. तर पाहूया उदाहरणात, सीइंग इज बिलिव्हिंग. या ठिकाणी सीइंग म्हणजे पाहणे, हेच काय आहे, बिलिव्हिंग आहे, म्हणजे विश्वास करणे आहे. आता इज हे क्रियापद आहे, कसं क्रियापद आहे, व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. नाहीतर सीइंग इज पाहणे आहे, काय आहे, अर्थ कळतो का, नाही, अपूर्ण अर्थ आहे. बरं, याच्यानंतर ऑब्जेक्ट तर येत नाही, ॲम, इज, आर, वॉज, वेअर नंतर कधीच ऑब्जेक्ट येत नाही. म्हणून हिअर, आता दिलेल्या वाक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, हिअर या ठिकाणी बिलिव्हिंग इज, बी ए एल आय ए व्ही आय एन जी, बिलिव्हिंग इज कॉम्प्लिमेंट, सी ओ एम पी एल ए एम ई एन टी, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब इज. आता इज ह्या व्हर्बचं कॉम्प्लिमेंट आहे, परंतु इज हे व्हर्ब कसं आहे, व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन असं हे व्हर्ब आहे. आणि त्याचं कॉम्प्लिमेंट काय आहे, बिलिव्हिंग, म्हणजे पाहणे, म्हणजेच विश्वास करणे होय. कधी कधी आपण विश्वास करत नाही, आपल्याला कोणीतरी म्हणलं ते कुलकर्णी आहेत ना, हां कुलकर्णी फार पितात, आपण म्हणलं हे कुलकर्णी कधी पितात का रे, नाही नाही आपण विश्वास करत नाही, आणि आपल्याला धरून नेलं आणि दाखवलं हे पा कसा झोकांड्या मारतो, आता मात्र विश्वास बसतो. सीइंग इज बिलिव्हिंग, लिसनिंग नॉट, सीइंग इज बिलिव्हिंग. नेक्स्ट पहा, डुईंग इज लर्निंग. आता पहा, एखादी गोष्ट करणे म्हणजे शिकणे आहे. आता एखादी गोष्ट करणे, डुईंग इज, याला अर्थ नाही पूर्ण. आणि याच्यानंतर लर्निंग असं एखादं, म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी, म्हणजे जेरंड टाकलं, जेरंड काय, नाउन फॉर्म आहे. याच्यानंतर नाउन येईल, ऍडजेक्टिव्ह येईल, व्हर्ब येईल, ऍडव्हर्ब येईल, असे अनेक शब्द येऊ शकतात, एखादा फ्रेज येईल, एखादा क्लॉज सुद्धा येऊ शकतो, त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. मग याला काही पॅसिव्ह करता येत नाही, कारण हे काही ऑब्जेक्ट नाही, हा व्हर्बचा प्रकार जो आहे ट्रान्झिटिव्ह नाही, इंट्रान्झिटिव्ह आहे. मग याच्यानंतर काय येणार आहे, झेरंड येणार आहे. म्हणून व्हर्ब इनकम्प्लीट, व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन नंतर येणारे जे काही शब्द असतात त्यांना आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट, पूरक म्हणतात त्याला. अँड हर फेवरेट हॉबी इज, व्हॉट इज हर फेवरेट हॉबी, डान्सिंग. आता डान्सिंग हे कॉम्प्लिमेंट आहे, इज ह्या व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशनचे. त्यानंतर व्हॉट ही लव्ज इज ड्रिंकिंग, त्याला सर्वात जास्त काय आवडते, तर ड्रिंकिंग आवडते. असो, हिज ओनली एम वॉज, वॉज हे क्रियापद आहे. त्यानंतर चिटिंग, त्याचा एकच उद्देश होता, काय उद्देश होता, चिटिंग करणे, फसवणे. अँड हर कॉन्स्टंट हॅबिट वॉज, व्हॉट वॉज हर कॉन्स्टंट हॅबिट, चीटिंग, एखाद्याला इन्सल्टिंग, एखाद्याचा इन्सल्ट करणे. काही लोकांची वाईट सवय असते, प्रत्येकाला इन्सल्ट करणे आणि आपण सुपेरियर आहोत असं दाखवणे, आय एम सुपेरियर टू यू. पण असे दाखवणारे लोक नेहमीच इन्फिरियर असतात आणि दुसऱ्याची त्यांना मजाक करण्यात, इन्सल्ट करण्यात धन्यता वाटते. दॅट इज अ बॅड हॅबिट, वी शुड नॉट इंडल्ज इन सच कंडिशन. ओके, लेट अस सी रिमेनिंग पार्ट, मीन्स दिस पार्ट इज ओव्हर, लेट अस सी द नेक्स्ट चॅप्टर इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, टेक अ स्क्रीनशॉट, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.